बोरगावचे कांबळे बंधू वडिलांच्या स्मरणार्थ बांधणार सिद्धार्थ भवन. बहीण भावांनी दिली 12 लाखाची देणगी. बोरगाव तालुका निप्पाणी येथील अविनाश कांबळे, डॉक्टर लता कांबळे, प्रेमा कांबळे व बाबू कांबळे या बहीण भावांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी काहीतरी केले पाहिजे या उद्दात हेतूने कांबळे बंधूंनी आपले दिव्यंगत वडील नरसिंग कांबळे यांची आठवण म्हणून बोरगाव येथे बौद्ध समाजामध्ये सिद्धार्थ भवन बांधण्यासाठी 12 लाखाची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी बरोबरच आजच्या स्वार्थी समाजापुढे एक वेगळा आदर्श पायंडा पाडला आहे. कैलासवासी नरसिंग जक्काप्पा कांबळे यांच्या मुलांनी मात्र समाजाला वेगळी दिशा दिली आहे. वडिलांचे 9 मार्च रोजी निधन झाले होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजात राहावी म्हणून समाजाला एक भव्य भवन बांधण्याचा संकल्प करून त्या सिद्धार्थ भवन बांधकामाचा पायाखुदाई शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न केला. यावेळी पूजन सौव श्री पोपट कुरळे यांच्या हस्ते तर बांधकामाचा पायाखुदाई शुभारंभ श्रीमती हौसाबाई कांबळे, बाबू कांबळे, प्रेमा कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य विजय शिंगे म्हणाले, कांबळे कुटुंबांनी दिलेली ही देणगी आदर्श असून त्याचा बोध समाजाने घेणे गरजेचे आहे. आमच्या बौद्ध समाजासाठी एक सिद्धार्थ भवन निर्मिती करून आपल्या वडिलांची स्मृती तेवत ठेवली असून त्यांचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे सांगितले. की आजपर्यंत बेळगाव जिल्ह्यामध्ये इतकी नोकर होऊन गेले, मोठमोठे ऑफिसर होऊन गेले, पण मला जरी वाटतंय की असा म्हणजे 12 लाखपर्यंत जे इतकं मोठं भरघोस एक दान करणं आणि समाजाला देणं ही म्हणजे एक दानच लागते या. आणि तरी ही सुपी रक्कम नाही. आज आम्ही समजलं तरी 12 लाख म्हणजे काही सुपी रक्कम नाही. तरी पण ते 5 लाख जाहीर केलं असताना मी त्या प्रेमाना म्हणजे प्रेमा कांबळीना मी फोन करून विचारलं, बाई हे 5 लाखामध्ये असं असं बसत नाही आणि याला काहीतरी तू वाढवून द्यायला पाहिजे. मामा तुम्ही कसं म्हणताय तसं त्याने मला उत्तर दिलं. पहिला आम्ही 10 लाखाचं सांगितलं, नंतर आणि त्यांना परत 12 लाखाचं ज्यावेळी एस्टिमेट निघायला लागलं त्यावेळी आम्ही 2 लाख रुपये वाढवून सांगितलं. मग 2 वेळा मी वाढवून सांगितलं. त्याच्याबद्दल त्यांनी जे मला सहकार्य केले आणि माझ्या शब्दाला जो मान दिला त्याच्याबद्दल मी माझ्या बौद्ध समाजाच्या वतीने त्यांचा मी हार्दिक इथं अभिनंदन करतो. आणि त्यांनी उदाहरणार्थ कारणानं आपल्या वडिलांचं नाव कुठंतरी राहावं, आम्हाला पालनपोषण केल्यात आणि त्या वडिलांचं एक नाम कुठंतरी नाव राहावं म्हणून आम्ही त्या भुवनला नरसिंह कांबळे यांच्या स्मरणार्थ म्हणून आम्ही ते नाव देणारच आहे. कार्यक्रमास नगरसेविका राणी बेविन कट्टी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री कुरळे, रमेश कुरळे, सुहास कुरळे, पिंटू बेविन कट्टी, सुभाष गजरे, रुक्मन गजरे, हिम्मत कांबळे, अरुण कांबळे, रावसाहेब कांबळे, लहू बेविन कट्टी, बाबासाहेब बेविन कट्टी, चिमाजी गजरे, अनिल कांबळे, प्रवीण गजरे, राजू बेविन कट्टी, रोखव कुरळे, दिलीप गजरे, मोहन बेविन कट्टी, सचिन गजरे, नंदकुमार हवलदार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.